महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवारीचा तिढा अद्यापही कायम आहे. या गडीची महत्त्वाची ही बातमी. शिवसेना भाजपामध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच पाहायला मिळते. शिवसेनेकडून किरण सामंत यांचं नाव आघाडीवर आहे, तर भाजपकडून नारायण राणेंच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दोनही पक्षांकडून मतदारसंघावरील दावा हा कायम ठेवण्यात आलेला आहे. या गडीची ही महत्त्वाची बातमी. रत्नागिरी सिंधुदुर्ग उमेदवारीचा तिढा आता महायुतीत निर्माण झालेला आहे. महायुती शिवसेनेकडून किरण सामंत यांचं नाव सध्या आघाडीवर आहे, तर दुसरीकडे भाजपकडून नारायण राणे यांच्या नावाचा जोरदार उल्लेख करण्यात येतोय. याचविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी राहुल वर्धे यांच्याकडून. राहुल, काय घडतंय नेमकं रत्नागिरी सिंधुदुर्गात? आपण पाहिलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी जी आहे ती अद्याप घोषित झालेली नाही. अवघ्या 47 दिवसावरती ही निवडणूक होऊन ठेपलेली आहे, परंतु रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील भाजप आणि मित्रपक्ष असलेला शिवसेनेचे उमेदवार कोण याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा नारा राणे, विनोद तावडे यांची नावं भाजपकडून पुढे करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे शिंदे गटाकडून किरण सामंत यांच्या उमेदवारीसाठी सध्या नाव पुढे आहे, परंतु अजूनही कुठलाही निर्णय न झाल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये सध्या रस्सीखेच पाहायला मिळत आहे. राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.